ते बटाट्याची रोपं लावणार आहे। नमस्कार मंडळी, माझे नाव प्रणेश पाटील आणि एन पी क्रिएटिव ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मी। आणि तुम्ही बघितलेच असाल की आजची व्हिडिओ काय आहे, नेमकी काय होणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेच असाल की व्हिडिओ कशाबद्दल बनत आहे। तर मंडळी, तरी देखील मी सांगतो, आज एक हप्त्या अगोदर मी बटाटी आणली होती मार्केटमधून। पाहू शकतात अशा प्रकारे बटाटी निघाली, त्याला कोंब आले होते। तर ते कोंब आलेले मी विचार केला की चला लावून बघूया आपण। तर लवकर लावण्याची प्रोसिजर म्हणजे वाळूमध्ये बटाटी मी कट करून लावली आहे, त्याचे छोटे छोटे रोपं झालेले आहेत। सो आज ती रोपं आपण वाडीमध्ये लावायला जाणार आहोत। तर बघूया कशी प्रोसिजर आहे ती, जास्ती वेळ न घेताना व्हिडिओ चालू करूया। सो हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5, बघू शकतात घड्यात संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। आणि आता आपण सर्वप्रथम बटाट्याची रोपं झालेली आहेत, ती रोपं आपण वाळूमधली काढून घेऊया। ती बघूया कशा प्रकारे झालेली आहेत बटाट्याची रोपं, आणि ती काढून नंतर आपण वाडीमध्ये निघूया लावण्यासाठी। सो बघूया बटाट्यांची रोपं कशी। वाडीमध्ये पोचलेलो आहोत, आता वाडीमध्ये आहोत। आणि आता आपण इकडे थोडंसं पुढे खणून घेणार आहोत, इथे या एरियामध्ये हे जाळं आहे त्याच्या बाजूला, आणि थोडंसं खणून नंतर मग माती थोडी भुसभुशीत करून घेऊया। कारण की ती झाडाची मुळं आहेत ती नाजूक आहेत, सो आपण इकडे झाडं ठेवलेली आहेत, बघू शकतात, उचलून दाखवतो मी, बटाटा आहे ते, बघू शकतात किती नाजूक मुळं आहेत। सो ती नाजूक मुळं आहेत, एक रोपसुद्धा निघालेलं आहे त्याच्यातलं, पूर्णपणे निघालेलं आहे, बटाट्यापासून वेगळं झालेलं आहे, इकडनं तुटलेलं आहे बटाटा। आणि हे जे आहे बटाटे मी अशा प्रकारे मधून होल केला होता जेणेकरून मातीमध्ये घुसेन आणि लवकर त्याला मुळं फुटतील। सो आता आपण आहेत ना, तिथे खणून घेऊया थोडंसं आणि तिथे मग नंतर लावून घेऊया। चला बघूया कसं खणलं जाते ते। बघू शकतात मी खणून घेतलेले आहे, आणि कशा प्रकारे खणलेले आहे ते बघितलेच असेल आपण। आणि आता मी त्याच्यामध्ये ते बटाट्याची रोपं लावणार आहे,
आणि त्याच्यानंतर पाणी देखील आणलेलं आहे मी. सो तो पाणी देखील त्यांना टाकणार आहे जेणेकरून मातीमध्ये मुळं एकदम मजबूत बसून जातील. आणि त्याच्यानंतर आपण बघूया अधूनमधून येऊन कशा पद्धतीने झालेली आहेत रोपं वगैरे, आणि तुम्हाला दाखवण्यातच येईल तसेच की नंतर ती रोपांना मुळांना कशी बटाटी भाजली जातात आणि ती काढल्यानंतर कशी असतात बटाटी, ते देखील दाखवण्यात येईल. सो बघूया. थांबवण्याची. सो आपण आता व्हिडिओ थांबवूया, आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बाजूच्या येणाऱ्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, कारण की येणारे नवनवीन अपडेट्स व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत व तुम्हाला सर्वप्रथम त्याची नोटिफिकेशन आली पाहिजे, त्याकरता बेल आयकॉनला क्लिक करा. तसंच स्पेशली म्हणजे आता 31 जवळ येत आहे, सो 31 विषयी स्पेशल एक व्हिडिओ बनत आहे आणि ती व्हिडिओ अपलोड होणार आहे चॅनलवरती. सो ती व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत टाटा, गुड बाय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.